ओके, गुड मॉर्निंग सगळ्यांना. मस्त जरा अशी काळी 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 पडत निघाले पूर्ण, कारण का हा असा घरातला अवतार आहे, काही नाही, नुसतं थोबाड धरून बसलेलो आहोत. आणि आज आमचा सकाळचा प्लॅन आहे, दुपारचा प्लॅन आहे की फणसाची गऱ्याची भाजी करायची, सुकी भाजी. सो त्यासाठी आम्ही सगळे प्रिपरेशन करतोय, पण त्याच्यामुळे बाकीचे पण पडतील. कोणता सगळे पडायला नको तरी एकच पाडा कोणता तरी एकच पडेल ना. हा बघा कोंडा, नाही हा कोंडा नाही, सॉरी. कुठे तुम्हाला मला दिसत नाही, तुम्हाला कुठे दिसतो? पाणी निघत आहे, हे बघ पाणी पडतंय ना, चिकनाई पडत आहे बघ, पाणी पडत. तेव्हा समजायचा तो थोडा जून आहे, म्हणजे पाणी गळत असेल तर समजायचं की थोडा जून आहे. ओके, आणि सारखा चिक पडला ना तर समजायचा तो कोहो घेते. ते कशा लावते आता, पाणी असलं तर बस झालं. चला काय वाटत तुम्हाला, कसा असेल फणसा, जून की कोवळा की पिका? नाही दगड तसायचे ना. ओके, सो जसं की तुम्ही बघताय की आज आम्ही बनवतोय फणसाच्या गऱ्याची भाजी. व्हिडिओ सुरू होण्याआधी जरा तुम्हाला सांगते की प्रत्येक गावाकडची प्रत्येक ठिकाणाकडची वेगवेगळी पद्धती असू शकते. ही जी पद्धत तुम्हाला मी आता दाखवते ती अगदी सिम्पल आहे, म्हणजे कोणीही करू शकतं. आणि मला अशीच सिम्पल फणसाची भाजी जास्त आवडते, म्हणजे तिळकूट वगैरे टाकून अशी प्रॉपर भाजीसुद्धा करतात, पण मला ती जास्त आवडत नाही, मला ही अशी साधीच पद्धतीची भाजी आवडते. सो म्हणून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि कशी वाटली ही रेसिपी ती तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. ओके, सो आता ही आमची अशी घरे सोलून झालेले आहेत, काढून त्यांना अजून कापायचं आहे, आणि ह्याचे दोन भाग करायचे अजून, म्हणजे ज्या आटला असतात त्याचे दोन तुकडे होतात, आणि शिजताना ते व्यवस्थित शिजतात. ही भाजी खायला एकदम भारी लागते, पण हे जे काम आहे ना ते मेन आहे, म्हणजे हे गरे काढणे, ते सोलणं, परत ते मध्ये कापणं, ही मेन काम आहेत, आणि ह्यालाच खूप टाईम लागतो. पण हे करणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे, कारण का जर का हे असे गरे प्रॉपर कापून टाकले तर ती आठला अतिशय छान शिजते. मी इकडे हे गरम पाणी करायला ठेवलं, आणि ह्याच्यामध्ये सगळे जे गरे कापलेले आहेत ते टाकणार, आणि त्याला उकळी येईपर्यंत जरा थोडे शिजवणार, म्हणजे आठला सॉफ्ट पडते आणि ते शिजतातसुद्धा छान. जर उकडले चांगले ना व्यवस्थित, तर म्हणजे कसं फक्त फोडणी दिली की जास्त टाइम ठेवायची गरज नाही असे उकडले तर. आणि ते एकदमच सुकी सुकी म्हणजे करतात, डिरेक्टली सुद्धा फोडणीला मारत असतील, पण ती मला तशी आवडत नाही जरा, कारण का मला गरा असं पूर्ण सॉफ्ट झाला आटला अशा मस्त शिजलेल्या असतील ना तर खायला अजून जास्त मजा येते. हा अजून 50-60% झाला आहे, थोडा वेळ अजून ठेवला की प्रॉपर मस्त उकडून रेडी झालेला असेल. आणि थोडंसं उकळताना थोडंसं त्याच्यात मीठ टाकलं ना की गरायला अजून टेस्टी होते. माझ्याकडे लाईट नाही आहे, आज सोमवार आहे नेमका, आणि माझ्या मोबाईलला चार्जिंग पण नाही आहे. फक्त माझी एवढी विषय की चीक लागला आहे माझ्या हाताला, फक्त एवढी विषय की माझी ही रेसिपी पूर्ण होईपर्यंत मला ब्लॉग शूट करता येऊ दे. दॅट्स इट. आता मस्त असे गरम गरम गरे आहेत जे उकडून घेतलेले आहेत, आता ह्याच्यामध्येच पूर्ण मसाला वगैरे सगळं टाकणार, आणि फोडणीला फक्त कढीपत्ता आणि लसूण, म्हणजे ते मिक्स करताना प्रॉब्लेम येत नाही. ओके, सो हे असं सगळं टाकून घेतलं आहे, आता हे सगळं मिक्स करून घेते. ओके, तेल तापायला ठेवलं आहे, आणि मस्तपैकी हा घरचा कढीपत्ता आणि ही लसूण असं ह्याला फोडणी देणार. ओके, टाकू काय तडतडला. हां, त्यांनी लसूण
ही अशी पूर्ण भाजी जरा झाले माझी आता फोडणी वगैरे देऊन, त्यानंतर तिला अगदी 2-3 मिनटं फक्त झाकण मारून ठेवते, देन मग इट्स रेडी टू ईट.